जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडील मनपा आयुक्त पदाचा कारभार काढून घेण्याबाबत शिवसेनेनं कधीही कोणाकडेही मागणी केली नाही असं स्पष्टीकरण शुक्रवारी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलंय. याबाबत शिवसेना उपनेते अनिल राठोड, संभाजी कदम, दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडत या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्यांवर टीका केली आहे. नगर शहरामध्ये अनेक पेपरमध्ये, अनेक संघटनेमध्ये, अनेक काही सामाजिक संघटना आहेत, या संघटनेने सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली का शिवसेनेचे लोक हे मुंबईला कलेक्टर हटाव याच्यासाठी गेलेले, परंतु या सगळ्या अफवा आहेत. कलेक्टर हटाव ही मागणी शिवसेनेची कधीच नव्हती आणि नसणार. खरं म्हणजे आम्ही वेगळ्याच कारणासाठी त्या CM पर्यंत गेलो होतो, त्याच्या कॉप्या आपल्याकडे देणं. आम्ही CM साहेबाकडं जे केडगावमध्ये आमचं काम झालं होतं त्याच्यामध्ये उज्ज्वल निकम याची नेमणूक करावी याच्यासाठी गेलो होतो. बाकी या हटाव बिटाव आमचं काही नाही, परंतु हे जे अफवा पसरतात किंवा वेगवेगळ्या पेपरमधून ज्या बातम्या येतात किंवा जे सामाजिक काही संघटना आहे का जे कधीच आंदोलन करत नाही परंतु अशा वेळेला आंदोलन करून कलेक्टर हेच पाहिजे असा दाखवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या पुढं जाऊन आम्हीच सांगतोय का कलेक्टर हे 24 तास आयुक्त आम्हाला पाहिजे. आम्ही तीच मागणी करतो का कलेक्टर हे आम्हाला स्थायी म्हणजे नेहमीसाठी तेच देण्यात यावे. आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये काही तथ्य नाही. कोणी काही विषय घेऊन शिवसेनेविरुद्ध षडयंत्र रचू नये, शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना अत्यंत सक्षम आहे. शिवसेनेचा दृष्टिकोन या नगर शहरामध्ये विकास हाच होता, लोकांना संरक्षण हाच होता. शिवसेनेने कधी नगर शहरामध्ये गुंडगिरी केली नाही, शिवसेनेने कधीच अशा अफवा पेरल्या नाहीत. तुमची खरं म्हणजे लोकांमध्ये किंमत नसल्यामुळं खरं म्हणजे हे सगळं चालू आहे या नगर शहरामध्ये. परंतु नगर शहराला न्याय दिला असेल तो शिवसेनेने दिलेला आहे, तो अनेक माध्यमातून दिलेला. 25 वर्ष शिवसेनेने या नगर शहरामध्ये खरं म्हणजे संरक्षण दिलेलं आहे. आजही आपण रस्त्याच्या माध्यमातून पाहिले असेल तर नगर शहरामध्ये रस्ते कसे असावे हे सुद्धा शिवसेनेनेच दाखवलेले आहे. शिवसेनेने 750 एकर जमीन ती आपल्या नावावर म्हणजे महानगरपालिकेच्या नावावर करून मुंबई किंवा पुण्याच्या धर्तीवर तिथं अत्यंत चांगले पार्क व्हावं ही सुद्धा कल्पना शिवसेनेची. म्हणून शिवसेना या 2.5 वर्षामध्ये जे काम करणार आहे त्याच मुद्द्यावर शिवसेनेला कुठंतरी दाग लावण्याचं काम ही सगळी मंडळी करतायत, परंतु शिवसेना त्यांना पुरून उरणार आहे. आणि शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनेच या नगर शहराचा विकास करणार आहे, लोकांना संरक्षण देणार आहे आणि अत्यंत चांगलं काम करून शिवसेना या नगर शहरामध्ये दाखवणार. लोकांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, लोकांना जे जनतेला आमच्यावर विश्वास आहे तो निश्चित आम्ही सार्थ करू इतकं सांगच्या विरोधात म्हणजे जी मोहीम उघडली गेली शिवसेनेची बदनामी करण्याची ती कुठंतरी थांबवावी. त्याचं कारण असं की शिवसेनेने असा कोणताही प्रकार कलेक्टर साहेबांच्या संदर्भात केलेला नसून उलटं कलेक्टर साहेब यांनी पूर्ण वेळ महानगरपालिकेला दिला तर जे अभिप्रेत नगर शहराला आहे, जे अभिप्रेत शिवसेनेला आहे, असं काम या नगर शहरामध्ये शिवसेना निश्चित करून दाखवलं. अत्यंत चांगले कामं या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलेले आहेत. आमचे सर्व सहकारी असेल, आताच भैयांनी सांगितलं पिंपळगाव हा एक विषय असेल, अमरधाम सावेडी येथे अमरधाम प्रस्तावित व्हावं, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये 40 वर्षानंतर जे आपल्याला काम निमित्त होतं ते ड्रेनेज लाईन, गटरचं काम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पुढच्या 40 वर्षाचा अमृतच्या माध्यमातून सुटलेला आहे, त्याचं देखील उद्घाटन आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करायचं आहे. एवढ्या मोठ्या योजना या नगर शहरासाठी कायापलट करण्यासारख्या योजना आपल्याला मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर गार्डनचा विषय असेल, कन्स्ट्रक्टिव्ह कामाचा विषय असेल, इलेक्ट्रिक LED लाईटचा विषय असेल आणि Phase 2 कम्प्लीट करण्याचा विषय असेल. याच्यामध्ये आम्ही एक पाऊल पुढं होऊन प्रत्येक कामाकडे लक्ष देऊन राहतात. हे काम संपवण्यासाठी आम्हाला आयुक्तांची गरज आहे आणि 1.5 कोटी रुपये त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी दिल्यानंतर महापौरांनी त्यांचे आभार मानले. उर्वरित महानगरपालिकेला अखर्चित निधीच्या संदर्भात त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केडगाव हत्याकांड अशा प्रश्नांसाठी खरं तर आम्ही त्या ठिकाणी उभे राहिलो आणि कुठंतरी शिवसेनेला खाली दाखवण्याचं काम, शिवसेनेला सोशल मीडियातून बदनाम करायचं काम विरोधक जर का करत असतील तर त्यांचा तो डाव फसन एवढंच मी या ठिकाणी सांगतो. गेल्या 2-3 दिवसापासून काही वृत्तपत्रामध्ये आणि सोशल मीडियावर
शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते मुंबई येथे जिल्हाधिकारी हटवण्यासाठी गेले होते अशा अफवा आणि अत्यंत खोडील किंवा म्हणजे चुकीचे बातम्या सोशल मीडिया आणि पेपरमध्ये येत होत्या, त्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की मागील 3 महिन्यापूर्वी केडगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या घटनेच्या संदर्भात आम्हाला उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि त्या उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मुख्यमंत्र्याच्या सहीने होत असते म्हणून हे शिष्टमंडळ खरं तर तिथं गेलं होतं. सोशल मीडियावर या ज्या खोडीलपणाच्या आणि म्हणजे अत्यंत विरोधकांनी खालची पातळी गाठलेली आहे, चांगलं काम करत असताना ह्या अशा अफवा विरोधकांनी काही पत्रकारांनी किंवा वृत्तपत्रांनी छापूनही त्यामध्ये पूर्ण म्हणजे सत्यता पडताळून अशा बातम्या छापत